ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी गुरुवारी 30 ते 35 फूट लांब व्हेल मासा आढळून आलाय. हा व्हेल मासा मृतावस्थेत असल्यानं किनारपट्टी भागात दुर्गंधी निर्माण झाली आहे. हा महाकाय व्हेल मासा पाहण्यासाठी स्थानिकांनी समुद्रकिनारी गर्दी केली आहे. गुरुवारी दुपारी तांबळडेग दक्षिणवाडा येथील समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा किनाऱ्यावर लागला होता. वनविभागाच्या माध्यमातून आता JCB च्या सहाय्याने या माशाची विल्हेवाट लावली जाणार आहे. देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी आज गुरुवारी व्हेल मासा या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आला आहे आणि एकंदरीतच या व्हेल माशाची जी लांबी आहे ती साधारण 30 ते 35 फूट आहे आणि हा मृत अवस्थेत व्हेल मासा असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे आणि या व्हेल माशाची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. द व्हॉइस साठी स्नेहा महाडेश्वर, सिंधुदुर्ग.